नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राम जाधव मॅथ्स अकॅडमी ह्या आपल्या YouTube चॅनलवर आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे गणित इयत्ता 8वी प्रकरण 5वे। प्रकरणाचं नाव आहे मित्रांनो विस्तार सूत्रे, आणि ह्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे सराव संच 5.3 मधील प्रश्न दुसरा, आणि प्रश्न दुसऱ्यामधील जे प्रश्न राहिलेले आहेत ते आपल्याला पाहायचं आहे या व्हिडिओमध्ये। आपण बघूयात मग सराव संच 5.3 मधील प्रश्न दुसरा। तर आपल्याला प्रश्न दुसऱ्यामधील तिसरं उदाहरण दिलेलं आहे, पहा काय दिलंय। 4a + 3 कंसाचा घन वजा 4a + 3 कंसाचा घन, म्हणजे हा जो आहे तो a - b चा घन आणि हा जो आहे ते a - b कंसाचा घन याच्या रूपात आहे। म्हणजे अगोदर आपण ते दोन्ही फॉर्म्युले लिहून घेऊया। चला मग आपल्याकडे पहिला सूत्र असते मित्रांनो a, आता आपल्याला a - b घ्या लागेल, कारण इथं 4a - 3 आहे। म्हणजे a - b कंसाचा घन म्हणजे आपण घेणार a² - 3a² - 3ab² - b² आणि दुसरा सूत्र असते मित्रांनो a + b² = a² - 3ab² - b². हे दोन फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे। मग आता आपल्याला काय करायचं, हे जे दिलंय ते लिहा। आता आपल्याला दिलंय बेटा पहा 4a - 3 कंसाचा घन वजा 4a + 3 कंसाचा घन, हे आपल्याला सॉल्व करायचं आहे। म्हणजे आता आपल्याला काय करायचं, 4a - 3 कंसाचा घन हे सोडवायचं सुरुवातीला। मग आता आपण काय करूयात, स्क्वेअर ब्रॅकेट घेऊन टाकूयात। चला मी स्क्वेअर ब्रॅकेट आता घेतो, इथं मी घेतलं बेटा स्क्वेअर ब्रॅकेट। तर करायचं काय, इथं अशा वेळेस काय करायचं असते आपल्याला पहा, जेव्हा आपण स्क्वेअर ब्रॅकेट घेतो की नाही त्यावेळेस आपल्याला करायचं काय असते पहा। 4a - 3 कशाचा घन म्हणजे a जागी इथं काय आलं 4a आणि b जागी काय आलेलं आहे 3, हे सोडवायचं आपल्याला पहिल्या सूत्रानुसार। मग पहिल्यांदा काय असते, a घन म्हणजे 4a कंसाचा घन वजा 3 * a² म्हणजे याच्या जागी काय आलं 4a म्हणजे त्याचा वर्ग 4a² - b असते म्हणजे 3। आता पुढे +3 * a म्हणजे 4a, 4a * b² म्हणजे b जागी काय आलं 3 आलं म्हणजे 3² आणि वजा b² म्हणजे 3 * 3 अशा प्रकारे हा आपल्याला पहिलं जे आहे कंस याला सोडवायचं, म्हणजे आपण अशा प्रकारे सॉल्व करू शकतो। पुन्हा वजाबाकीचं चिन्ह दिलं आहे, मग आपण वजाबाकी चिन्ह द्या आणि पुन्हा दुसरा स्क्वेअर ब्रॅकेट घ्या। आता आपल्याला 4a + 3 कंसाचा घन सॉल्व करायचा आहे म्हणजे दुसऱ्या सूत्रानुसार। मग आपण पहिल्यांदा काय घेतो, a² म्हणजे 4a² - 3a² म्हणजे 4a² घ्या ब्रॅकेटमध्ये 4a² - b म्हणजे 3 घ्या 3 + 3 * सुरुवातीला आपल्याला हे घ्यायचं म्हणजे 4a घ्या 3 * 4a * b² म्हणजे 3² म्हणजे 3² + b² म्हणजे 3² 3 घ्या याचा घन अशा प्रकारे आपल्याला घ्यायचं आहे। मग आता पुढे आपल्याला हे सॉल्व करायचं, म्हणजे आपण काय करणार बेटा, इथं इकडे घेतो आता जागा नाही म्हणून बरोबर चिन्ह द्या। आता हे सॉल्व करा म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट आपण घेणार। आता 4a² मला करायचं आहे म्हणजे 4चा घन असतो 64 आणि सोबत a² म्हणजे 64a² वजा, आता 3 ला 3 ठेवा, 4a² आहे म्हणजे 4² = 16 आणि a² आणि 3 + 3 * 4a - 3² आहे म्हणजे 3 * 4a - 3² = 9 + 3² = 27। मग लिहा 27, आपण लिहिले स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज। वजाबाकीचं चिन्ह इकडे घेऊत आपण, हे इथं थोडा प्रॉब्लेम होते। वजाबाकी चिन्ह द्या, पुन्हा दुसरा ब्रॅकेट घ्या। आता 4a² आहे म्हणजे 64a² पुन्हा 3 * 4a² म्हणजे 16a² हे 3 घ्यायचे आपण घेतले, अधिक हे 3 * 4a * 3² = 9 आणि अधिक 3² म्हणजे 27 आपल्याला घ्यायचे आपण घेतले। मग आता आपल्याला पुढच्या स्टेपला सॉल्व करायचं, म्हणजे मी बरोबर चिन्ह देणार। आता काय करायचं तुम्हाला, हे जे आहे ते आपण कॅल्क्युलेशन करू। आता आपल्याला ब्रॅकेटमध्येच घ्यायचं 64a² वजा या सगळ्यांचा गुणाकार,
3 3 9 आणि 16 9 144 होतात। मग आपण लिहा 16 9 144 याचा वर्ग अधिक हे काय येणार 3 * 9 आणि हे आहेत बेटा इथं इथं काय 4 आहे म्हणजे 3 * 4 12 12 9 108 म्हणजे इथं होणार 108 आणि हा असेल ए आला वजा 27 झालं। आता वजाबाकीचं चिन्ह द्या आणि हा ब्रॅकेट सॉल्व करूत आपण इकडे पुढे चला। मग 64 ए च्या घनाला 64 ए चा घन लिहून टाका आपण लिहिलं पुन्हा अधिकचं चिन्ह लिहा आणि पुन्हा हे 3 * 3 9 आणि 16 9 144 144 ए चा वर्ग आणि पुन्हा अधिकचं चिन्ह द्या पुन्हा ह्या सगळ्यांचा गुणाकार 3 * 9 3 * 12 आणि 12 * 9 108 म्हणजे 108 आणि सोबत आपण लिहिला इथे काय येणार ए म्हणजे मी 108 ए लिहिलं अधिक 27। आता पुढच्या स्टेपला आपल्याला काय करायचं हे ब्रॅकेट काढून टाकायचं म्हणजे काय करायचं आता ब्रॅकेट काढलं म्हणजे काय होणार ह्या पहिल्या ब्रॅकेटमधल्या सगळे पद सारखेच लिहा ॲज इट इज लिहायचे म्हणजे 64 ए चा घन वजा 144 ए चा वर्ग अधिक 108 ए वजा 27 वजा किती बेटा 27। आता इथं वजाबाकी चिन्ह आहे मधात अधिक 64 ए चा घन आहे म्हणजे वजा 64 ए चा घन वजा इथं अधिक आहे म्हणजे वजा गुणिले अधिक वजा 144 ए चा वर्ग इथं वजा इथं अधिक आहे म्हणजे वजा 108 इथं वजा आहे इथं अधिक आहे म्हणजे वजा 27। आता मला सांगा सजातीय पदं आहेत म्हणजे चलसारखा आहे चलाचा घात सारखा आहे सगुणक पण सारखा आहे अशी पदं जर चिन्ह वेगळी असेल तर ते कॅन्सल होतात म्हणजे शून्य होतात। पहा इथं किती दिलं आपल्याला वजा 144 ए चा वर्ग इथं वजा 144 ए चा वर्ग हे कॅन्सल नाही होणार पण कॅन्सल काय होणार पहा वजा 108 ए आणि हे 64 ए चा घन वजा 64 चा घन हे कॅन्सल होऊन जाईल हे झालं हे दोन्ही कॅन्सल झाले म्हणजे 0 येणार ते हा पुन्हा अधिक 108 ए इथं 108 ए राहिलं आहे बघा इथं ए राहिलं आहे एक मिनिट इथं ए राहिलं आहे म्हणजे हे अधिक 108 ए वजा 108 ए कॅन्सल होणार हे झाले बेटा कॅन्सल हे आणि हे कॅन्सल झाले बाकीच्या सगळ्यांची आपल्याला करायची बेरीज। मग आपला ॲन्सर काय येणार वजा 144 ए चा वर्ग वजा 144 ए चा वर्ग म्हणजे त्यांची बेरीज होणार वजा 288 ए चा वर्ग आणि पुन्हा वजा 27 आणि वजा 27 म्हणजे वजा 54 हे आपला ॲन्सर आहे। काय केलं आपण 4 * 4 8 4 * 4 8 आणि 2 म्हणजे 288 वजा 288 याचा वर्ग वजा 54 हा झाला प्रश्न क्रमांक 3। बघूयात प्रश्न चौथा काय आहे ते सोपं आहे पहा चला आता आपल्याला सॉल्व करायचं बेटा प्रश्न चौथा। तर प्रश्न चौथा आपल्याला दिलेला आहे काय पहा पहिल्या ब्रॅकेटमध्ये तुम्हाला दिलं आहे 5x + 7y कंसाचा घन अधिक इकडे दिलं आहे आपल्याला 5x + 7y कंसाचा घन अशा प्रकारे दिले आपल्याला हे सॉल्व करायचं आहे म्हणजे आपल्याला अगोदर काय करायचं ए वजा बीचा घन फॉर्म्युला यूज करायचा म्हणजे आपल्याकडे फॉर्म्युला पाहिजे ए वजा बीचा घन बरोबर असते आपल्याकडे बेटा एचा घन वजा 3a² b अधिक 3ab² वजा बीचा घन हा फॉर्म्युला असतो। दुसरा आपल्याकडे फॉर्म्युला आहे ए अधिक बी कंसाचा घन बरोबर एचा घन अधिक 3a² b अधिक 3ab² अधिक बीचा घन हा फॉर्म्युला असतो। मग आपल्याला हे दोन्ही सूत्राच्या मदतीने हे सोडवायचं आहे म्हणजे आपण काय घेणार पहिल्यांदा 5x + 7y कंसाचा घन अधिक 5x + 7y कंसाचा घन बरोबर हे दोन्ही सॉल्व करायचे आहेत। मग आपल्याला पहिला जे कंस आहे ते पहिल्या सूत्रानुसार सॉल्व करायचं म्हणजे पहिल्यांदा काय असेल एचा घन म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये घ्या 5x² वजा 3 * एचा वर्ग म्हणजे 5x² घ्या ब्रॅकेटमध्ये 5x² * बी घ्यायचा आहे म्हणजे 7y अधिक 3 * ए म्हणजे 5x 3 * 5x * बीचा वर्ग म्हणजे 7y² कंसाचा वर्ग
वजा बीचा घन म्हणजे सातवायचा घन, सात वाय कंसाचा घन, स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज, पुन्हा मायनसचा साईन द्या, पुन्हा दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पाचक सरी सात वाय कंसाचा घन करायचा आहे, म्हणजे पहिल्यांदा एचा घन असतो म्हणजे पाच एक्स कंसाचा घन अधिक तीन गुणिले एचा वर्ग म्हणजे पाच एक्स कंसाचा वर्ग, पाच एक्स कंसाचा वर्ग गुणिले बी म्हणजे सात वाय अधिक तीन गुणिले ए बीचा वर्ग म्हणजे याची किंमत किती आहे इथं पाच एक्स आहे गुणिले बीचा वर्ग म्हणजे सात वाय कंसाचा वर्ग, सात वाय कंसाचा वर्ग अधिक बीचा घन म्हणजे सात वाय कंसाचा घन, हे आपल्याला सॉल्व करायचं आहे झालं। आता पुढे आपण काय करणार, पुढे इथं मी बरोबर चिन्ह इकडे देतो कारण आपल्याला तिकडे जागा पुरणार नाहीत, मग आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेटमधले एक पद सोडवायची, पाच एक्सचा घन आहे म्हणजे पाचचा घन असतो एकशे पंचवीस, हे पाचचा घन किती असतो बेटा एकशे पंचवीस आणि एक्सचा घन एकशे पंचवीस एक्सचा घन वजा हे तीनला तीन ठेवा, तीन गुणिले पाच एक्सचा वर्ग आहे म्हणजे पाचचा वर्ग किती बेटा पंचवीस सोबत एक्सचा वर्ग गुणिले हे सात वाय अधिक हे तीनला तीनच ठेवा गुणिले हे पाच एक्स गुणिले सात वाय कंसाचा वर्ग म्हणजे सातचा वर्ग किती बेटा एकोणपन्नास आणि हे वायचा वर्ग वजा सात वायचा घन म्हणजे तीनशे त्रेचाळीस, सातचा घन तीनशे त्रेचाळीस आणि वायचा घन पहिला ब्रॅकेट क्लोज, पुन्हा मायनसचं साईन द्या आणि दुसरं ब्रॅकेट इकडे लिहा, पाच एक्सचा घन म्हणजे एकशे पंचवीस एक्सचा घन अधिक तीनला तीनच लिहा गुणिले पाचचा वर्ग पंचवीस आणि सोबत एक्सचा वर्ग कारण आपल्याला पाच एक्स कंसाचा वर्ग करायचा गुणिले हे सात वाय, हे सात वाय अधिक तीन गुणिले पाच एक्स करायचे म्हणजे तीन गुणिले पाच एक्स गुणिले सात वाय कंसाचा वर्ग म्हणजे सातचा वर्ग एकोणपन्नास आणि सोबत वायचा वर्ग अधिक सात वायचा घन म्हणजे सातचा घन असतो बेटा तीनशे त्रेचाळीस, तीनशे त्रेचाळीस आणि वायचा घन हे आपल्याला सॉल्व करायचं, तर आपण बरोबर चिन्ह देणार। आता पुढे काय होणार पहा, हे स्क्वेअर ब्रॅकेटमध्येच एकशे पंचवीस एक्सचा घनाला एकशे पंचवीस एक्सचा घनच लिहून ठेवा, आपण लिहिले वजा ह्या सगळ्यांचा गुणाकार तीनापाची तीन सात एकवीस झाले, आता आपल्याला काय करायचे बेटा एकवीस गुणिले पंचवीस करायचे, मग पंचवीस एक पंचवीसची पाच हातचे आले दोन, पंचवीस दोन्ही पन्नास, पन्नास आणि दोन बावन म्हणजे पाचशे पंचवीस झाले, म्हणजे इथं लिहायचे ह्या तिघांचा गुणाकार पाचशे वजा पाचशे पंचवीस आणि इथं एक्सचा वर्ग वाय अधिक, आता आपल्याला काय करायचं या तिघांचा गुण इथं वरती हा या तिघांचा गुणाकार तीन गुणिले पाच गुणिले एकोणपन्नास म्हणजे एकोणपन्नास गुणिले आपल्याला पंधरा करायचे आहेत, मग पंधरा नऊ एकशे पस्तीसशे पाच हाचे आले तेरा, पंधरा चौक साठ, साठ आणि तेरा होतात त्र्याहत्तर म्हणजे सातशे पस्तीस, म्हणजे आपण इथं याच्याऐवजी घेणार सातशे पस्तीस आणि सोबत आहे एक्स वायचा वर्ग वजा तीनशे त्रेचाळीस वायचा घन, आणि पुढे खालच्या स्टेपला आपण घेणार इथं जे खालचं ब्रॅकेट आहे स्क्वेअर ब्रॅकेट त्याच्यामधले पद सॉल्व करायचे, हे म्हणजे वजाबाकी चिन्ह द्या आणि खाली ह्या एकशे पंचवीस एक्सचा घन अधिक या तिघांचा गुणाकार पंचवीस गुणिले तीन गुणिले सात होते बेटा पाचशे पंचवीस आणि सोबत असणार एक्सचा वर्ग वाय अधिक या तिघांचा गुणाकार येते बेटा सातशे पस्तीस, सातशे पस्तीस एक्स वायचा वर्ग अधिक हे तीनशे त्रेचाळीस वायचा घन, हे आपल्याला सॉल्व करायचं, मग बरोबर चिन्ह द्या। आता स्क्वेअर ब्रॅकेट काढून घ्या, म्हणजे पहिल्या ब्रॅकेटमधली सगळी पदं ॲज इट इज लिहा, लिहून टाकूत आपण एकशे पंचवीस एक्सचा घन वजा पाचशे पंचवीस एक्सचा वर्ग वाय अधिक सातशे पस्तीस एक्स वायचा वर्ग वजा तीनशे त्रेचाळीस वायचा घन, आणि पुढं आता पुढं आपल्याला लिहायचं वजा अधिकचं चिन्ह द्या कारण आपल्याला बेरीजच करायची आहे, मग दुसऱ्या ब्रॅकेटमधली सगळी पदं ॲज इट इज लिहायची, म्हणजे आपण करणार एकशे पंचवीस एक्सचा घन अधिक पाचशे पंचवीस एक्सचा वर्ग वाय अधिक सातशे पस्तीस एक्स वायचा वर्ग अधिक तीनशे त्रेचाळीस वायचा घन, हे आपल्याला सॉल्व करायचं, म्हणजे सदा ती पद म्हणजे जे पदं कॅन्सल होतात ते करून टाका कॅन्सल, हे एकशे पंचवीस एक्सचा घन अधिक एकशे पंचवीस एक्सचा घन कॅन्सल होत नाही, पण वजा पाचशे पंचवीस एक्सचा वर्ग वाय आणि अधिक पाचशे पंचवीस एक्सचा वर्ग वाय कॅन्सल झाला, पुन्हा त्याचबरोबर वजा तीनशे त्रेचाळीस वायचा घन अधिक तीनशे त्रेचाळीस वायचा घन कॅन्सल होणार, हे आणि हे कॅन्सल झालं बाकीच्याची होणार बेरीज, मग मला सांगा एकशे पंचवीस एक्सचा घन एकशे पंचवीस एक्सचा घन आणि इथंसुद्धा एकशे पंचवीस एक्सचा घन आहे म्हणजे दोघांची बेरीज, म्हणजे दोनशे पन्नास एक्सचा घन
पुनः अधिक 735 एक्स वायचा वर्ग आणि 735 एक्स वायचा वर्ग म्हणजे 735 आणि 735 आपल्याला करावे लागतील. मग ह्यांची आपल्याला करायची बेटा बेरीज. मग 5 5 10 0 ह्याच्याला एक देणे 6 आणि 7 7 7 14 1470 एक्स वायचा वर्ग. अशा प्रकारे आपला हा सराव संच 5.3 इथे संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर तुम्ही अजूनही नवीन आहात चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.